ब्रेकनंतर गुड मॉर्निंग महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय करुणा, आधीच अतिवृष्टी आणि कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि त्यातच आता आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे हिंगोलीमधून. हिंगोलीमध्ये जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं तो हादरला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा आणि हिंगोली या तीन तालुक्यांमध्ये रात्री 10:22 भूकंपाचा धक्का जाणवला होता आणि या भूकंपाच्या धक्क्यानं अनेकांची घरं हादरल्यानं अनेक जण घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन थांबले होते. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे कोरोना निर्बंधांबाबत. कोरोनाचे सर्व नियम हे केवळ सामान्यांसाठी आहे का असं वाटू लागलेलं आहे. आता आपण तीन बातम्या पाहणार आहोत, त्यातल्या दोन बातम्या या नेत्यांच्या आणि एक पोलिसांच्या मुजोरीची. उदगीरमध्ये अमित देशमुख यांचं आणि नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. कोरोनाचे सर्व नियम यावेळी पायदळी तुडवण्यात आले आणि विशेष म्हणजे पोलिसांनीही त्यांना अडवलं नाही. पोलीस होते ते केवळ मंत्र्यांच्या संरक्षणासाठी. तिसरी बातमी आहे लालबागचा राजा मंडपाबाहेर पत्रकारांना पोलिसांनीच केलेल्या धक्काबुक्कीची. या माध्यम प्रतिनिधीकडे पास होते, तिथे कुठलीही गर्दी नव्हती, तरी देखील पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली आहे. तर यांवर आता कारवाई होणार का ते पाहणं महत्वाचं असेल. दरम्यान या बुलेटिन मध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.